छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा सोमवारी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला शिवभक्तांच्या अभूतपूर्व उपस्थिती लाभली. युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंत्रोच्चाराच्या जयघोषात जलाभिषेक तसेच दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मेघडमरीतील शिवपुतळ्याला मुद्राभिषेक करण्यात आला. अखिल भारतीय शिव राज्याभिषेक महोत्सव समितीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी ध्वजपूजनाने सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी राजसदरेकडे निघाली. यावेळी महाराजांच्या जय जयकार आणि ढोलताशांच्या निनादाने आसमंत दुमदुमला. हजारो शिवभक्त हातात भगवे झेंडे घेऊन गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष करीत होते. होळीच्या माळावर सुरू असलेल्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी तर राजदरबारात सुरू असलेल्या शाहिरी पोवाड्यांनी सर्व परिसर वीररसाने न्हाऊन निघाला. महाराजांची पालखी राजसदरेवर येताच मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंत्रोच्चाराच्या जयघोषात जलाभिषेक तसेच दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मुख्य पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. तसेच श्री जगदीश्वराचे दर्शन घेऊन या चैतन्यमय सोहळ्याची सांगता झाली. रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक दिन सोहळ्याला येणाऱ्या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी कार्यक्रमाची रूपरेखा, गडावर जाण्याचे व उतरण्याचे प्रमुख मार्ग, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा, अन्य छत्र, स्वच्छतागृहे, महिलांसाठी करण्यात आलेली स्वतंत्र व्यवस्था, गडाच्या पायथ्याला असलेली वाहनतळे, पायथ्याचे अन्नछत्र याची सर्व माहिती व नकाशे QR कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली होती. म्हणजे स्वराज्य स्थापन करण्याचा घराण्यात सुद्धा फूट पाण्याची हितपर्यंत गेलेले सगळे 500 लोक आणि प्रस्थापित. पण बघा, मी काही माझं नाही काय म्हणतो, आदिलशाही मी शहाजीराजांना पत्र लिहिलं, लेखा स्थापित करून कैदेवरी ठेवणे नाहीतर पादशाचा हवाला होतील असे लिहून देणे. म्हणजे काय, तुमच्या मुलाला घरातच थांबवा नाहीतर आमच्यात सामील करून घ्या. परत शहाजीराजांनी उत्तर दिलं. बघा काय दिलं शहाजीराजांनी उत्तर. शहाजीराजे म्हणतात, शिवाजी आपला लेख परंतु आपला जवळून पळवून गेला, तो आपला काही हुकमात नाहीये. आपण तो पातशाहीच्या एक दिशेला, शिवाजी आपला लेख त्याचवरी पातशाही हल्ला करावा माने ते करावे, आपण मध्ये येत नाही. म्हणतात हा माझा लेकरू आहे, हा काय माझा ऐकत नाही. शहाजीराजे म्हणतात तुम्हाला काय करायचंय करा, मी तुमच्याशी प्रामाणिक आहे ना, तुम्हाला काय करायचंय काय. बादशाह म्हणतात, बादशाला समजा नाही नेमकं काय चाललंय. पण याचा अर्थ असा आहे, आपण घ्यायला पाहिजे रे, शिवाजी महाराज खरंच शहाजीराजांचं ऐकत नसतील का, खरंच ते शहाजीराज काही सांगत नसतील का, शहाजीराजांना काही सांगत नसतील का शिवाजी महाराज. मग शहाजी महाराज असे का म्हणले याच उत्तर ते मी सांगणार नाहीये, ते तुम्ही सुटून करा. शहाजीराज असे बोलून नेत राजकारण साधलं शहाजी महाराजांनी, राजकारणात त्याच राजकारण काय साधलं शहाजी महाराजांनी, शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापण्यासाठी करून दिलं. हे संबंधासाठी शिवभक्त स्वज्ञ आहेत, तिथंच बोला. माझं वाक्य पूर्ण व्हायच्या अगोदर बोलून गेलं.